महिला आणि बालकांचे कुपोषण हे प्रश्न आजही आपण सोडवू शकलो नाही. येत्या काळात या प्रश्नांना भिडावेच लागणार आहे. पुढची हरित क्रांती ही कुपोषणाविरुद्धच असायला हवी अशी अपेक्षा हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांच्या जीवनावरील अतुल देऊळगावकर लिखित स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास या पुस्तकाच्या तिसऱ्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने डॉक्टर स्वामीनाथन शुक्रवारी पुण्यात आले होते. साधना प्रकाशनाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शेतीशास्त्रज्ञ डॉक्टर देवेंद्र शर्मा, विजय जाऊधिया, आशिष वेले, साधनाचे संपादक विनोद शिरसाट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वामीनाथन म्हणाले, हरित क्रांतीत आपल्या शेतीचे उत्पादन वाढले, पण येत्या काळात पोषण मूल्य वाढवण्याचा ध्यास घेऊन आपली वाटचाल असायला हवी. यासाठी विज्ञानाच्या सोबतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य सरकारी धोरणांची मदत मिळणे आवश्यक ठरेल. शेतीचे प्रश्न जेवढे नैसर्गिक आहेत तेवढेच ते मानवनिर्मित देखील आहेत. सततच्या आर्थिक असधैर्यामुळे अनेक जण शेती सोडू पाहत आहेत. यावर केवळ कर्जमाफी हा पुरेसा उपाय नसून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळणे, खरं तर काल सुसंगत असा हमीभाव मिळणे ही खरी तातडीची गरज आहे. तसे घडले तरच नवी पिढी शेतीकडे वळेल. दरम्यान अन्न सुरक्षा कायदा हा एक ऐतिहासिक निर्णय मानायला हवा अशा शब्दात त्यांनी UPA सरकारची पाठ थोपटली. नॉट ओनली टेक्नॉलॉजी, नॉट ओनली द हार्ड वर्क ऑफ द फार्मर्स, नॉट ओनली रिमुनरेटिव प्राइसिंग, बट ऑल्सो फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ द इंटरनॅशनल सिच्युएशन इन एग्रीकल्चर अँड आवर ओन पॉलिसीज. Number one policy is should be look after ourselves. I think a livelihood security box was mentioned earlier.